तर एका वेगळ्या कॉलेजचा मुलगा जेव्हा आपल्या समोर येतो तेव्हा एनर्जी मॅच करायला वेळ जाते, वेळ थोडी थोडा वेळ जातो, पण तसं नाही घडलं. प्रथमेशला पाहिल्यानंतर किंवा मी त्याने मला पाहिल्यानंतर हेच व्हायचं, अरे भावा असं होऊन मग कामाला सुरुवात व्हायची. काम थोड्या वेळेने सुरू व्हायचं, मध्ये थोड्या गप्पा व्हायच्या. सो हाय, आय डोंट थिंक की मला काही सांगावं लागेल, कारण की दे स्पीक फॉर देमसेल्व्ह ऑन स्क्रीन. आणि हे काय मी त्यांना असं उगाच मस्त वगैरे नाही मारत आहे की मला पण फुटबॉल खेळायला घ्या. अरे आपण ऍक्टिंग पण केली आणि आपण क्रिकेट पण खेळलो. हा म्हणजे मला ऑफकोर्स त्यांनी विदाऊट फिल्डिंग पण बॅटिंग करून दिली आहे. येस, पण मी हे सांगेन की बाई 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 येस बाई बी ऑन स्क्रीन मला ऍक्च्युली खूप मदत केली यांनी. ओके, सो जे काय परफॉर्मन्स वाईज किंवा स्क्रिप्ट वाईज किंवा जे काय आम्ही ऑन साइट जे काय व्हायचं कामात, पण यांनी मला ऍक्च्युअल मध्ये मदत केली आहे की अंकिता तू हे कर असं कर, सजेशन्स अँड एव्हरीथिंग. सो या मजा तर खूप आली आहे. याआधी म्हणजे साधारण एक 2013-14 पासून मी आणि प्रथमेश एकमेकांना ओळखतोय. आम्ही कॉलेजमध्ये असल्यापासून तो डहाणूकरकडनं एकांकिका करायचा, आम्ही कीर्ती कॉलेजकडनं करायचो आणि आम्ही बऱ्याच स्पर्धांना भेटायचो, पण फक्त ओळख होती. आम्हाला माहिती होतं की अरे हा प्रथमेश परब, अरे हा पृथ्वी, असं माहिती होतं. या सिनेमाच्या निमित्तानं अगदीच 10-12 वर्षांनी आम्ही एकत्र काम करतोय. तर एका वेगळ्या कॉलेजचा मुलगा जेव्हा आपल्या समोर येतो तेव्हा एनर्जी मॅच करायला वेळ जाते, वेळ थोडी थोडा वेळ जातो, पण तसं नाही घडलं. प्रथमेशला पाहिल्यानंतर किंवा मी त्याने मला पाहिल्यानंतर हेच व्हायचं, अरे भावा असं होऊन मग कामाला सुरुवात व्हायची. काम थोड्या वेळेने सुरू व्हायचं, मध्ये थोड्या गप्पा व्हायच्या, मग फिफा व्हायचं, गुजर गोष्टी, मग क्रिकेट व्हायचं आणि मग त्याच्यानंतर शूटिंग व्हायचं. कारण तसा माहोल पण तसा होता, खूप फ्रेंडली वातावरण असल्यामुळे, आमचे डिरेक्टर्स आमचे प्रोड्युसर्स खूप कूल आणि कॅज्युअल असल्यामुळे आणि तितकेच कम्फर्टेबल असल्यामुळे आमच्या सगळ्यांसोबत फार मजा मस्ती करत आम्ही हा सिनेमा शूट केलेला. आणि प्रथमेशला बघितल्यानंतर मी खूपच खुश झालो होतो. त्यात बरीच भर म्हणजे आमच्या अंकिता मॅडम, अंकिता त्यात आमच्यासोबत होती. मग आम्ही व्हॅनिटीचे दरवाजे उघडून जे काय आम्ही व्हॅनिटीत जेवायचो आणि अंकिता खूप खूप बिचारी साधी आहे. तिची आणि माझी केमिस्ट्री खूप चांगली आहे. ती खास साताऱ्यावरून पुण्याला जाऊन माझ्यासाठी आणि प्रथमेशसाठी तिने बनमास्का आणला होता, त्यासाठी सुद्धा थँक्यू अंकिता. प्रथमेश येस, मला असं वाटतं ना की एक तर आम्हाला ना प्रेशर कसं कमी होतं, कारण आम्ही हिंदी मराठी असं दोन्ही भाषांमध्ये डिलिव्हरी बॉय केला. सो त्याच्यामुळे ना दिवसाला 2 सीन व्हायचे आणि 1 मॉन्टाज वगैरे व्हायचा. सो त्याच्यामुळे प्रेशर जर कोणाला असेल तरी डिरेक्टरला असायचं, कारण आम्ही काय बोलू कधी काहीही सांगता येत नाही. मग हिंदीत मराठी, मराठी हिंदी, एकदा आम्ही अशी लँग्वेज बोललो जी कळलीच नाही कोणाला. पण त्यात पण मजा होती आणि ना मला असं वाटतं वेगळ्या स्टेजेसना मजा होती. म्हणजे आम्ही सकाळी उठायचो, मग आम्ही शूटिंगला जायचं का रे हा एक प्रश्न आमच्या डोक्यात असायचा, की आज जाऊया का, मग आम्ही थोडं लेट जायचो. पण मला असं वाटतं आम्ही जरी लेट गेलेलो असतो तरी पण तिकडे प्रिपरेशन फुल ऑन असायचं आणि प्रिपरेशनला टाइम घेऊन जेव्हा सीन सुरू व्हायचा तेव्हा ती एक वेगळी एनर्जी असायची. सीन संपला की आम्ही व्हॅनिटीत जाऊन आमची मजा करायचो, परत सीन झालं की आम्ही परत ती एनर्जी कुठून तरी आणून कशी तरी आणून आम्ही तो सीन करायचो. सो मला असं वाटतं की आम्ही कामात मजा केलेली आहे, मजेत काम केलेलं नाहीये यावेळी. सो त्याच्यामुळे सगळ्यांचंच, म्हणजे अंकिता असेल किंवा पृथ्वी असेल किंवा अजून स्टारकास्ट आहे आमच्या सिनेमात, तर त्या सगळ्यांनी सुद्धा तेवढेच ते जेलप झाले होते. उगाच कोणी किरकिर केलेली नाही पहिली गोष्ट, आणि उगाच भांडणं झालेली नाही सेटवर, आणि एवढी मजेशीर टीम होती की आणि मुळात ना कॉन्सेप्ट चांगली होती. म्हणजे एखादा सीन झाला ना तर डीओपी टीम वगैरे हिंदी भाषिक होती, तर मराठीत सीन झाला की ते असे असायचे, हा करलं करलं करलं. हिंदीत झाला ना किती असो, अरे क्या सीन आहे यार, किस लेवल का. म्हणजे ते जे लँग्वेज जे आहे ना, ते मला असं वाटतं त्यांना जास्त रिलेट व्हायची, कारण मराठीत ना आम्ही काही कधी काही बोलायचो आणि कसे करायचो, हिंदीमध्ये ते इमोशन आणि हे सगळे त्यांना कनेक्ट व्हायचे. सो ते मला असं वाटतं की कामाच्या वेळी आम्ही सिरियस होतो सगळेच आणि बाकी फालतूगिरी आम्ही खूप केलेली आहे. हा जे बोलला की जे काही वातावरण होतं, आणि आय वुड लाईक टू से की जरी म्हणजे ह्या दोघांनी माझ्यापेक्षा खूप जास्त काम केले, बट स्टील दे डिड नॉट मी फील असं की
यु नो की अलूफ किंवा काही ते मेड मी फील कम्फर्टेबल. ते तर सांगणार नाही आम्ही ऍक्च्युली काय फक्त डिलिव्हरी बॉईज आहेत आम्ही दोघं आहोत एवढं मी नक्की सांगेन. आणि आम्हाला हे काम धंद्याला लावायचं काम हिने केलेलं आहे एवढं सांगेन. फक्त काय आहे कसं आहे तुम्हाला हळूहळू हळूहळू कळेल. पण नाव मला फार इंटरेस्टिंग वाटते या सिनेमाचं कारण त्याच्यावर ना तुम्हाला जो काही अंदाज बांधायचा तुम्ही बांधा. पण आम्ही आता काही सांगू फक्त एवढं सांगेन की या सिनेमाचा आणि आम्ही मदर्स डे या सिनेमाची सुरुवात केली. सो आईचा आणि या सिनेमाचा खूप जवळचा संबंध आहे आणि खूप भारी कॉन्सेप्ट आहे एवढं नक्की सांगेन. एक्झॅक्टली की आम्ही सांगू नाही शकत पण मी एवढं सांगेन की जेव्हा पण तुम्ही ही फिल्म बघाल दॅट टाइम तुम्ही जेवढी एन्जॉय कराल तेवढं तुम्हाला काहीतरी त्याच्याकडून त्याच्यातून मिळेल शिकायला तर मिळेल. प्लस एक म्हणतो ना की खूप असे टॉपिक्स असतात की फक्त ऐकून असतं यु डोंट ऍक्च्युली नो इट तर ते तुम्हाला कळेल की अरे हे असं असं असतं जे आपण समाजात असतं ना की अरे ह्याच्याबद्दल कसं विचारतात तर सिमिलर टू दॅट वे. नाही बरोबर यांनी जे उत्तर दिलं नाही बोलणार मी सेम ॲज अबाव म्हणी हेच आहे. नाही पण खरंच आत्ता या सिनेमाबद्दल आम्ही सांगणं योग्य नाही कारण आम्हाला असं वाटतं की या सिनेमातले जे काही मेसेजेस आहेत किंवा या सिनेमातला जो काही फन पार्ट आहे तो प्रेक्षकांनी अनुभवावा. आम्ही जे काही पोर्ट्रे करण्याचा प्रयत्न केला या सिनेमातनं आम्ही जे काही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ते जेव्हा प्रेक्षक थिएटरमध्ये बसतील प्रेक्षागृहात बसून जेव्हा हा सिनेमा पाहतील तेव्हा त्यांना ते जास्त रिलेट होऊ शकेल असं आम्हाला वाटतं. त्यामुळे हा सिनेमा सांगण्याचा नसून पाहण्याचा येण्याचा आहे तर तो तुम्ही पाहावा तो तुम्ही थिएटरला येऊन पाहावा अशी आमची कळकळीची विनंती आहे आणि आवाहन सुद्धा आहे. तर तुम्ही नक्की थिएटरमध्ये या आणि हा सिनेमा बघा. त्याची तारीख काय असणार आहे कधी रिलीज होणार आहे हे आम्ही तुम्हाला सांगूच. त्याच्यानंतर कदाचित मग तुम्हीच आम्हाला सांगाल की डिलिव्हरी बॉय नेमका काय आहे.